पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांना राम राम। प्रकरण दोन संख्या ज्ञानमधील उदाहरण संग्रह सात आपण इथे आपण सोडणार आहोत। प्रश्न आहे खालील बेरजा करा, एकच प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये एकूण चार उपप्रश्न आहेत आणि त्याच्या सर्वांची आपला बेरीज करायची आहे, बेरजा करायची आहे। तर आपण चौथीपर्यंत बेरीज शिकलेली आहे, फक्त या ठिकाणी आपल्याला उजळणीसाठी हे उदाहरण सांगितलेले आहे। तर पाहूया आपण आपली बेरीज विसरलेली आहे का, लक्षात आहे। तर पहा बेरीज करत असताना बेरीज नेहमी उजव्या बाजूकडून करायची असते, उजवी बाजू आणि डावी बाजू यातील तुम्हाला फरक समजला असेल। या ठिकाणी पहा मी आता असा फळ्याकडे तोंड करून पाहे, तर हा जो माझा डावा हात आहे आणि हा उजवा हात आहे, पेनचा हात धरला आहे तो उजवा हात, या उजव्या हाताची बाजू म्हणजे उजवी बाजू आणि डाव्या हाताकडची बाजू म्हणजे डावी बाजू। तर या उजवीकडच्या बाजूकडून आपल्याला बेरीज करायची असते। तर मग आता बेरीज कशी करायची पाहूया। पहा या ठिकाणी पहिली संख्या आहे 40,722 आणि तिच्यामध्ये मिळवायची संख्या आहे आपल्याला 13,819। तर मग बेरीज उजवीकडून सुरुवात करूया, उजव्या बाजूकडून। पहिल्या संख्येतील उजवीकडचा पहिला अंक आहे 2 आणि त्याखाली संख्येतील पहिला अंक आहे 9, त्या दोनमध्ये हे 9 मिळवायचे आहे आणि त्या दोघांची बेरीज या ठिकाणी लिहायची आहे आणि हातचा मनात ठेवायचा आहे। या दोनमध्ये 9 मिळवले तर येतात 2 आणि 9 होतात 11, 11 1 आणि हात चाला 1, तो आपण मनात ठेवूया। त्यानंतर या ठिकाणी 2 आहेत आणि हे 1 आहे, 2 आणि 1 होतात 3, 3 मध्ये हातचा मिळवला झाली 4। आता या ठिकाणी आहेत 7 आणि या ठिकाणी आहेत 8, 7 मध्ये 8 मिळवले 15 झाले, 15 ची आपण 5 लिहिणार, त्याच्यामध्ये हातचा कोणता आला होता म्हणून त्याच्यामध्ये मिळवायची गरज नाही, 7 होतात 15, 15 ला 5 आणि मग हातचा आता 1 आला, तो 1 मनात ठेवूया। 0 मध्ये 3 मिळवूया, 0 मध्ये 3 मिळवले 3 होतात आणि हातचा आलेला 1, सुरुवातीचा हातचा 1, 0 आणि 3 3 आणि हातचा 1 झाले 4। तर मग या ठिकाणी 4 आले आणि या 4 मध्ये हा 1 मिळवला, पहिला हातचा काही नाही आहे, 4 आणि 1 5 म्हणजे या बेरीजचे उत्तर हे आहे, आपल्या पुस्तकामध्ये दिले आहे, त्या ठिकाणी आपली बेरीज करायची आहे। किंवा आपण ज्याला या पद्धतीने लिहू शकतो 40,722 अधिक 13,819 बरोबर 54,541 या पद्धतीने सुद्धा आपण लिहू शकतो। दुसरी बेरीज करूया पहा, आता बेरीज कशी करायची हे आपल्याला चांगले समजले असेल, तरी पण आपण दुसरं उदाहरण सोडूया आणि राहिलेली उदाहरणे तुम्ही सोडवा। तर पहा 7 आणि 8 होतात 15, 15 ला 5 हातचाला 1 तुम्हाला धरा, किंवा या ठिकाणी आपण त्या नंतरच्या पुढच्या संख्येवर लिहू शकतो। तर 2 आणि 4 6 होतात आणि हातचाला 1 7, तुम्ही या ठिकाणी 7 लिहूया, आता हातचा काही आलेला नाही म्हणून इथं हातचा लिहिण्याची गरज नाही। 4 आणि 6 10 होतात, 10 ला 0 लिहूया, हातचाला 1 तो या ठिकाणी डोक्यावर लिहूया, 6 आणि 0 0 होतात आणि तो हातचाला 1 7 म्हणून या ठिकाणी 7 लिहूया आणि 5 आणि 6 म्हणजे या संख्येची म्हणजे ही बेरीज आलेली आहे 67,075 म्हणजे 56,427 मध्ये 10,648 मिळवले असतात बेरीज इथे 67,075। आपण आले उत्तर या पद्धतीने लिहू शकतो, लिहायला सांगितलं असेल तर लिहायचे, नाहीतर लिहायची काय आवश्यकता नाही। तर पहा 56,427 अधिक 10,648 बरोबर 67,075। आता राहिले प्रश्न तुम्ही स्वतः सोडवू शकता।